नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचं लेक्चर पोलीस भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, पोलीस भरतीसाठी आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे पिक्चर की पहिले ग्राउंड होणार आहे, नंतर लेखी होणार आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे, बरोबर. प्रत्येक विषयाला किती गुण आहेत आणि प्रत्येक विषयाचं त्या ठिकाणी अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल आज मी अतिशय महत्त्वाचं काही पॉईंट सांगणार आहे तुम्हाला. मित्रांनो, माझ्या ह्याच्या आधीचे सगळे विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे पहिल्या 10 मध्ये आलेले आहेत. तुम्ही सुद्धा व्यवस्थितरित्या प्लॅन करून जर अभ्यास केला तर या 7000+ ज्या जागा आहेत या तुमची एक पोस्ट फिक्स असणार आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाही हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा अभ्यास जो आहे तो अतिशय सोपा होतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस, राईट, त्याचबरोबर प्रत्येक विषयामध्ये गुण कसे वाढवायचे आणि प्रत्येक विषयाला वेळ किती द्यायचा ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या मी आज डिस्कस करणार आहे. ओके, तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात आणि मी आशा करतो की या प्लॅननं तुम्ही अभ्यास कराल आणि ग्राउंडसुद्धा सोबत तयारी ठेवा जोरदार चालू, म्हणजे ग्राउंडमधले मार्क्ससुद्धा तुमचे 50 out of 50 असतील तर बेस्ट, आणि मग इकडं या लेखीमध्ये तुमचे 100 out of 90+ कसे जातील याबद्दलचं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं मार्गदर्शन करणार आहे. ओके मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी माझे पुणे जिल्हा त्याचबरोबर इतरही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास करून स्वतःचं टार्गेट जे आहे ते पहिल्या 10 मध्ये येण्याचं ठेवून अभ्यासाला लागत तर सहजपणे ह्या जागा ज्या आहेत यामध्ये तुमची पोस्ट निघू शकते. ओके मित्रांनो, जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या सुविधा आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी संपूर्णतः पोलीस भरतीला फोकस्ड बॅच आहे, ज्याच्यामध्ये PDF नोट्स असतील, शिक्षक अनुभव आहेत. तुमचं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं 75 मार्काचं जे सिलेबस आहे ना तो मी कव्हर करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला भरपूर मोठा जो इथं वाव आहे मार्क वाढवण्याचा तो आरामात तुम्हाला मिळून जाईल आणि इतरही शिक्षक जे आहेत ते आपले तुमचे GS अतिशय चांगल्या पद्धतीने मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. एक्झाम ओरिएंटेड अभ्यासक्रम आणि लाईव्ह अँड रेकॉर्डेड बॅच, एक गोष्ट मी आज अनाऊन्स करत आहे, या बॅचला जे विद्यार्थी जॉईन होतील त्यांना सेपरेटली लाईव्ह लेक्चरच्या बरोबरीनं एक रेकॉर्डेड बॅचसुद्धा, म्हणजे ज्या बॅचमध्ये फुल्ली पूर्णतः टाईम कमी, म्हणजे एकदम न शिकवता जे प्रॉपर रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग बॅचसुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये फ्री भेटणार आहे. ओके, म्हणजे डेली लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डिंग तर अवेलेबल असतील, परंतु त्याचबरोबर आणखीन एक बॅच तुम्हाला या बॅचमध्ये ॲड होणार आहे, ती पूर्णतः रेकॉर्डेड असणार आहे. ओके, तर या बाबतीतली माहिती तुम्हाला असावी. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता कच असेल तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ताची सुद्धा बॅच जॉईन करता येऊ शकते मित्रांनो. ओके, तर पहिल्यांदा टार्गेट पोलीस भरती 2022 आपण हे फोकस करूयात. ओके, परीक्षेचं स्वरूप आपल्याला जे माहीत आहे ते परीक्षेचं स्वरूप आपल्याला स्क्रीनवर इथे दिसत आहे. ओके, यामध्ये बघा आपल्याला माहीत असलेले मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण आहेत. ओके, अंकगणिताचे 25 प्रश्न 25 गुण, सेम पद्धतीने बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न 25 गुण आणि सामान्य ज्ञानचे म्हणजे GS चे 25 प्रश्न 25 गुण या पद्धतीनं 100 मार्काचा लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा आपली इथं होत आहे. आणि आपलं टार्गेट आधीच सांगत आहे मी 100 पैकी मित्रांनो 91-92 पर्यंत आपलं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे 90+ तुम्हाला याच्यामध्ये भेटतील कसे हे तुम्ही फोकस करणं अपेक्षित आहे. ओके, आताच मी सांगत आहे मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करतात हसत खेळत अभ्यास करा असं मी तुम्हाला सल्ला देणार नाही, फुल डॅम सिरियसली. ओके, हसत खेळत अभ्यास करा हे सांगण्याच्या गोष्टी झाल्या, परंतु परीक्षेच्या तोंडावरती आपण जेवढं सिरियसली अभ्यास करू तेवढं आपल्याला बेनिफिट असणार आहे. ओके, या काळामध्ये मी तुम्हाला एक सल्ला देईन, या काळामध्ये भरकटू नकात बरं का. ओके, बरेचसे यूट्यूबचे लेक्चर बघून बरेच विद्यार्थी मी पाहिले आहेत भरकटलेले. ओके, भरकटलेले म्हणजे आपल्याला इथं हसायचं आहे खेळायचं आहे या गोष्टी करायच्यात का, या पिरियडमध्ये नका करू. ओके, अख्खा आयुष्य आपल्याला एकदा पोस्ट निघेल ना हसा खेळा आनंद करा एन्जॉय करा त्या वेळेस करा, परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र हसणं खेळणं हे सर शिकवले म्हणजे आम्ही खूप हसत असतो असं नाही, काही गरज नाही आहे. हे पुढचे 3-4 महिने ना स्वतःला सांगून ठेवा, मला फक्त आता इथं अभ्यास करायचा आहे आणि पोस्ट काढली ना मग तुमच्यासोबत तुमचे सगळे फॅमिलीमधले सुद्धा आनंदानं हसले खेळले पाहिजेत हे टार्गेट ठेवा. ओके, तर मित्रांनो ह्या विषयाला फोकस करताना तुम्हाला जर मराठी व्याकरण आवड असेल, ओके, तर मराठी व्याकरणासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे, अंगणित बुद्धिमत्तासाठी सर्वात जास्त टाईम तुम्हाला देणं गरजेचं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता मी तुम्हाला पॉईंट सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट आपण जोयात मराठी व्याकरणकडं, मराठी व्याकरणची बुक लिस्ट काय पाहिजे आणि मराठी व्याकरणचा अभ्यास कसा केला पाहिजे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण अवघड जाते त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ही बॅच जॉईन करायला हरकत नाही. ओके, संपूर्ण मराठी व्याकरणची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, आणि तुम्हाला सांगितल्यानुसार एक रेकॉर्डेड बॅचसुद्धा तुम्हाला त्याच्यात भेटणारच आहे. आणि मराठीचं एकच टार्गेट ठेवायचं, संपूर्ण मार्क्स मिळवणं हेच टार्गेट असलं पाहिजे आपलं, बाकी काहीच एक्सक्लूज नाही. ओके, एखादा मार्क चुकतो कुठं माहिती आहे का, एखादा लेखक एखादं पुस्तक अशा पद्धतीने जर खूपच अवघड प्रश्न विचारला तर एखादा मार्क चुकला तर हरकत नाही, परंतु शक्यतो याच्यात मार्क चुकायचे नाही आहेत आपल्याला. ओके,
मराठी व्याकरणासाठी मित्रांनो एक बुक लिस्ट सांगतो मी. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो लेक्चर आणि PDF. माझ्या ज्या PDF आहेत त्या PDF अतिशय इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला बऱ्यापैकी ते कवर होऊन जातील. ह्या डिझाईन केलेल्या PDF आहेत ना, संपूर्णतः PSI ST लेवलनंच डिझाईन केले मी, त्यामुळे पोलीस भरतीला हे सहजरित्या म्हणजे सहजरित्या जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी हे कामाच्या ठरू शकतात. ओके, PYQ चे प्रश्न हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सक्सेस व्हायचं असेल तर PYQ चे प्रश्न टॉपिक वाचल्यानंतर सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, पुस्तक जर सांगितलं तुम्हाला तर मोरा आळंबे सरांचं पुस्तक, कोकिळाचं पुस्तक, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, हे सगळी पुस्तकंसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्यापैकी तुम्ही मोरा आळंबेच्या सोबत एखादं पुस्तक ॲड करू शकता. म्हणजे कोकिळा असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल, हे पुस्तक तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून अभ्यास करू शकता. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. मराठी व्याकरणाला आता सर्वात शेवटी सांगतो मी टाईम कसं द्यायचा. ओके, आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ओके, हा अंकगणित किती मार्काचा प्रश्न आहे? 25. अंकगणितामध्ये काय काय येतं माहिती का? भूमितीसुद्धा येतं बरं का. बऱ्याच विद्यार्थी भूमितीला दुर्लक्ष करते, बीजगणित आणि भूमितीलासुद्धा फोकस करणं अपेक्षित आहे, जे मी माझ्या बॅचमध्ये ऑलरेडी तुमचं घेणारच आहे. अंकगणित बुद्धिमत्ताची सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता सेपरेटली. अंकगणितामध्ये ह्या विषयाला पण फोकस करा. पुस्तकाच्या बाबतीमध्ये मी तर सांगेन, लेक्चर जर तुम्ही केलात, लेक्चर, PDF आणि PYQ प्रश्न, तुमचं बऱ्यापैकी सिलेबस याच्यामध्ये कवर होईल. आणि माझं टार्गेट पण नेहमी हेच असणार आहे, 50 जर क्वेश्चन तुमच्या अंकगणित बुद्धिमत्ताचे येत असतील तर तुम्ही मिनिमम सांगतो मी 47+ तुम्हाला याच्यात स्कोअर करायचं आहे. मिनिमम 47+ हे करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला लेक्चर मदतगार ठरतील. खूप कच्चा असेल तरीसुद्धा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन मित्रांनो, खूप कच्चा असेल गणित बुद्धिमत्ता 40 खाली उतरू नका. ओके, 40 खाली उतरले की तुमचं पोस्ट तुमच्यापासून लांब जायला सुरुवात होते. ओके, तर हे एक पॉईंट लक्षात ठेवा. पुस्तकाची लिस्ट इथं सांगितले, सतेश वसे सरांचं पुस्तक, कोकिळा प्रकाशनचं पुस्तक, हे पुस्तकं वाचून तुम्ही तुमचा तयारी करू शकता. ओके, तर बुद्धिमत्ताचं सुद्धा सेम आहे मित्रांनो, अंकगणित बुद्धिमत्ताची एकच बॅच आहे. ओके, त्याचे लेक्चर, PDF आणि PYQ प्रश्न तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके, पुस्तकं तुम्हाला मी सांगत आहे, सुजित पवार सरांचं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे, कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे, हे पुस्तकं तुम्हाला बेस्ट हेल्पगार ठरू शकतात. आणखीन एखादं मार्केटमधलं पुस्तक असेल तर तुम्ही ते पुस्तक रेफर करू शकता. ओके, आफ्टर दॅट मित्रांनो 25 क्वेश्चनचा पॉईंट. ओके, ह्या 25 20+ टार्गेट ठेवा, कारण हे अख्खा कुठून कुठून भाग विचारले जातील काही सांगता येत नाही. ओके, मी तुम्हाला एक सजेशन देतो. कोणतं सजेशन आहे सांगतो तुम्हाला. ओके, पहिलं सजेशन, तुमच्याकडे जर टाईम कमी असेल तर ठोकळा जो असतो एकनाथ पाटील ठोकळा, ओके, तर त्या ठोकळ्यामधून मित्रांनो तुम्ही GS कवर करा. आणि जर तुम्हाला व्यवस्थित टाईम असेल तर मी ऑलरेडी एक पुस्तकाची लिस्ट सांगितली आहे या बाबतीत तलाठी भरतीच्या व्हिडिओमध्ये, ते लिस्ट नक्कीच वापरा. इतिहासासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगेन सेपरेटली 11th History आहे. ओके, किंवा गाठाळ सरांचं पुस्तकसुद्धा तुम्ही वापरू शकता. राईट, तेवढे जास्त संदर्भाचे पुस्तकं वापरणं मी आता म्हणेन की चुकीचं आहे. एवढं मोठं पुस्तक आहे, येणार आहे 4-5 मार्काला बरोबर. ते जर तेवढंच पुस्तक गणित बुद्धिमत्ताला रिव्हिजन दिला तर तुम्हाला 25 मार्कापैकी मिळणार आहे, याच्यापैकी 4-5 मार्कापैकी मिळणार आहे. शेवटी आता हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे, जुनं भस्के सरांचं पुस्तक, सचिन भस्के सरांचं जुनं पुस्तक सायन्ससाठी ठीक आहे. ओके, कोळंबे सरांच्या पुस्तकातून हे सगळ्या गोष्टी कवर होतील तुमचे. ओके, कोळंबे सरांच्या पुस्तकातून समाजसुधारक तुम्हाला बऱ्यापैकी ठोकळ्यातून सुद्धा कवर होऊ शकतात. तर जनरली कमी पुस्तकं वापरून अभ्यास केला तर जास्त बेटर असेल, त्याच पुस्तकाचं जास्त व्यवस्थित रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. नोट्ससुद्धा असतील तर नोट्ससुद्धा रीड करत चाला. हा वास्ट विषय आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये थोडंसं रिस्क येऊ शकते पण टाईम दिला तर याच्यामध्ये सुद्धा मार्क्स तुमचे कवर होऊ शकतात. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा. ओके, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मराठी व्याकरणासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे. मी क्वालिटीचा मागं लागणारा माणूस आहे, क्वांटिटीच्या मागं लागणारा माणूस नाही आहे. ओके, मराठी व्याकरणाचं जर समजा तुम्ही माझं लेक्चर जॉईन केलात, 45 ते 1 तासाचं लेक्चर असतं. ओके, म्हणजे 1 तास मराठी व्याकरणाचं लेक्चर. ओके, आणि परीक्षेच्या तोंडावरती, परीक्षा जवळ आली तर मी सांगेन इथं 1.5 तास अभ्यास करा, सेल्फ स्टडी. ओके, नसेल तर मी 1 तास सांगतो नेहमी, 1 तास सेल्फ स्टडी आणि 1 तास हे PYQ जोरदार चालवले ना, 1 तास पण सफिशियंट आहे आपल्याला. 25 गुण आहे त्याचे, साधारणतः 2.5 ते 2.5 तासापर्यंत अभ्यास ठेवा. का? कारण बाकीचे विषय पण आहेत. कोणते? अंकगणित आहे. राईट, अंकगणिताच्या बरोबरीनं बुद्धिमत्ता आहे बरोबर, अंकगणित बुद्धिमत्ता हे पण विषय. या विषयाचं सुद्धा मित्रांनो रेकॉर्डिंग वगैरे लेक्चरची जर अवेलेबल झाली तुम्हाला लवकर तर मी तुम्हाला म्हणेन की जास्तीत जास्त रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, अंकगणित बुद्धिमत्ता डेली मित्रांनो टाईम सांगताय मी तुम्हाला, 3 तास टाईमिंग तुम्ही लेक्चरला दिलात. लेक्चर म्हणजे सेल्फ स्टडी असतो, त्याच्यात काही विषय नाही आहे. मराठीला सेल्फ स्टडी वेगळा पण गणिताला अंकगणिताला लेक्चर बघणं हा एक प्रकारचा सेल्फ स्टडीच असतो. 3-3.5 तास तुम्ही याचे लेक्चर गणितं सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. लेक्चर बघत असेल किंवा
पुस्तकातून असेल, तुम्ही 3-3.5 तासापर्यंत याचं करणं गरजेचं आहे. 3-4 तास मॅक्स याचा अभ्यास करा. 4 तास टाईम दिला तर हरकत नाही, कारण हा विषयच आहे तुम्हाला 50 गुणाला. ओके, याला जर समजा 2 तास टाईम देत असाल तुम्ही, ओके, मराठी व्याकरणाला, तर तुम्ही याला साधारणतः 4 तासाचा वेळ देणं गरजेचं आहे. ओके, पोस्ट बदलली की टाईम बदलतो. ओके, पोस्ट बदलली की टाईम बदलतो. जर तुम्हाला हे मितालाटी भरतीबद्दल सांगत असेल तर टाईम बदललेला असेल इथं, पोस्टनुसार तुम्हाला टाईम लक्षात ठेवायचा आहे. ओके, अंगणित बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर मित्रांनो जी एसच्या बाबतीमध्ये, ओके, जी एस मित्रांनो डेली 2 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके, 2 तास तुम्ही कंपल्सरी अभ्यास करणं अपेक्षित आहे. या पद्धतीने अभ्यास तुम्ही साधारणतः, आता परीक्षा तोंडावर आली आहे म्हणून 6-8 तास अभ्यास कंपल्सरी झाला पाहिजे तुमचा. परीक्षा जर नसती तर मी तुम्हाला सांगितलं असतं 6 तास अभ्यास करा. ओके, तर एकंदरीत असा वेळ द्या. जी एसला पण हलक्यात घेऊ नका, जी एससुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे मित्रांनो. राईट, तर पोलीस भरतीबद्दल बऱ्यापैकी मी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. बाकी आपल्या बॅचेस तुम्ही जॉईन करूनसुद्धा बऱ्यापैकी याच्यातलं हे मिळवू शकता, नॉलेज मिळवू शकता कमी वेळामध्ये. ओके, तर शक्य असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरून बॅच जॉईन करायला विसरू नका. थँक्यू, बाय.